पेस घ्या म्हणजे जरा तरतरी येईल. मातोश्री, हो आम्हाला काय झालंय? आम्ही ठीक आहोत. ठीक आहात हे चेहरा सांगतोय तुमचा. बघा कसा सुकून गेलाय चेहरा, घ्या. खरं तर तुम्ही इथे आलाय म्हटल्यावर आम्ही तुम्हाला काय हवं नको ते बघायला हवं, तुमची सेवा करायला हवी. पण होतंय उलटच, तुम्हीच आमची सेवा करताय. सुनबाई, हे दिवस सेवा करून घ्यायचेच असतात, कोड कौतुक करून घ्यायचे असतात. तुम्हाला जे खावंसं वाटतं ते आम्हाला सांगा, आम्ही करून घालू. आम्हाला खरंच काही नको. मातोश्री, तुम्ही एवढी माया करताय, आमचा जीव अगदी घुसमटून जातो. मुलांवर आईच माया करते. पण आम्ही इथे आल्यापासून आमच्या लेकराचं काही आमच्याकडे लक्ष नाही. सतत ते कुठल्या ना कुठल्या विचारात असतात. वाटलं होतं आम्ही इथे आलोय म्हटल्यावर त्यांना आमच्याशिवाय क्षणभरही काही सुचणार नाही. आम्हाला म्हणतील, मातोश्री हे करून द्या ते करून द्या, आमच्या डोक्यावर तेल घाला, आमच्या जवळ बसा. पण शंभूराजे कुठेतरी हरवल्यासारखे वाटतात, त्यांच्या दालनात गढून असतात. कोण कुठल्या शिवस्वरूप बाबांचा खलिता आला की ते असेच वागतात. कोण शिवस्वरूप बाबा? आम्हास ठाऊक नाही मातोश्री, पण त्यांचा खलिता आला की युवराज असेच वागतात. पण कोण हे शिवस्वरूप बाबा आणि आम्हाला कसं काही ठाऊक नाही? खलिता वाचून झाला असेलच. खलिता वाचलाय, परंतु आमचा विश्वासच बसत नाही. हो, आमचाही विश्वास बसला नाही. अजूनही असं वाटतंय की तो खलिता खोटा असावा. पण दुर्दैवानं त्याच्यावरची शिक्का मोर्तब खरी आहे. त्याचंच तर वाईट वाटतंय. हो, म्हणजे स्वराज्याच्या युवराजांकडून अशी अपेक्षा नव्हतीच नव्हती ना. ठीक, परंतु आता एक करा, याची वाच्यता कुठेही नको. फक्त राहुजी पंतांना ही गोष्ट ठाऊक आहे, म्हणजे त्यांना तसं सांगता येईल. हरकत नाही, या संबंधी आम्ही महाराजांशी बोलू, त्यांना सगळं सांगू. अंतिम निर्णय महाराजांचाच असेल. हे सगळ्यात चांगलं. शिवाय दिलेरखानाशी हात मिळवणी केली असं समजलं तर रयत बिथरेल. आणि स्वराज्यातली फौजही गैरसमज करून घेईल. म्हणूनच सांगतोय, याचा बोभाटा कुठेही नको. आम्ही आपल्याला पुसटची कल्पना दिली होती, पण आपणच विश्वास ठेवला नव्हता. आम्ही आज पुन्हा दुसरी गोष्ट सांगतो आहोत. दुसरी गोष्ट काय पंत? हो, म्हणजे श्रृंगारपुरात अघोरी पूजा सुरू झाल्यात. शाक्तपंथांच्या साधूंचा राबता वाढलाय. हो, आणि अशा ठिकाणी युवराज राजारामराजे जास्त काळ राहणं ठीक नाही. बाळराजांना तातडीनं बोलावून घ्या. जी. कुतुबशा एवढा भारावून जाईल असं कधी वाटलंच नव्हतं. होय, अवस्वान्याची 100 पुतळ्याची माळ महाराजांच्या गळ्यात घातली त्यानं. म्हणजे केवढी मोठी गोष्ट. आणि आदर सत्कार क्या उडामा ठाक्याला. माझ्या तर डोळ्याचं पाळणच पिटलं. आणि महाराजांच्या मनातली हे तुम्ही पार पाडला. हा होय होय. आणि तुमच्या नियोजनाखाली फौज बी एकदम शिस्तीत राहिली बघा. तर रायात पाहिजे. अरे खंबीर यो हंबीर. एकदम बरोबर. मग सर जेराव, आता तुम्ही बी खंबीर राहा आणि हंबीर व्हा. होय होय. आता मी काढलं का नागूचे नाव कधी? नाही.
नाही केली का काळजी? अव नाही, उलट महाराजच मला काळजी दिसते. ते का? अव का म्हणून काय विचारता? ते दिलेर खान नावाचा आजगर वळवळतोय ना स्वराज्याच्या सीमेवर. शिवाय त्याची फौजही मोठी आहे. महाराज आम्हाला आश्चर्य फक्त एकाच गोष्टीचं वाटतंय. दिलेर खान स्वराज्याच्या बाहेर इतके दिवस शांतपणे कसा काय बसलाय? खरं म्हणाल तर महाराज, यो दिलेर खान पक्का लबाड माणूस आणि औरंगजेबाचा सांगितल्या कामाचा यो सहजासहजी गप असणारा नाही. त्या दिलेर खानाकडं कडवं अश्वदळ आहे. होय, त्याचीच काळजी आहे. आणि महाराज, रायगडावर आपलं असं अश्वदळ नाही ना. नका काळजी करू हंबीरराव, त्याची ही तजवीज केली जाईल. अपर कशी? आपण तरी इथं तिकडं कसं काय अश्वदळ उभं करणार? आपण काहीतरी मार्ग शोधूच ना. नाही काढाच. एवढी एकच लंगडी बाजू आहे महाराज आपली. हंबीरराव, आपली हीच लंगडी बाजू चौटा वेगानं सह्याद्रीच्या कडे कपारीतून उसळत धावेल. बघाच तुम्ही. मुंगीने पर्वता गिळी येले, पानाने तांबोळी गिळी येला, पोथीने पंडित वाचईला. हे काय दादासाहेब, बघा ना घोडा आहे. तुम्हाला एवढं चिडायला काय झालं? दादासाहेब, आम्ही अक्का साहेबांना घोडा मागितला तर त्यांनी आम्हाला असला दिला लाकडाचा. महाराज, आम्हाला सांगा, मातोश्रींना खुशालीचा खलिता पाठवला? इथं आल्यावर विसरलात? विसरलो. बाळराजे, विसरण्याची गोष्ट आहे का ही? नाही. मग खलिता लिहायचा, शृंगारपुरी येण्याचा वृत्तांत कळवायचा. मातोश्री काळजी करत असते, त्यांना दिलासा मिळेल ना? हो. आता हलगर्जीपणा करू नका. आजच्याच खलिता लिहा, आजच आपण तो रायगडी पाठवून देऊ. उद्या पाठवूया ना. आणि आम्ही आमच्या दादासाहेबांकडे आहोत म्हटल्यावर खुशालच असणार ना? तरी सुद्धा कर्तव्य म्हणून खुशाली कळवायची. आपली आई नेहमी मुलांच्या खुशाली बद्दल काळजीत असते. एक गोष्ट कायम लक्षात ठेव बाळराज, आई म्हणजे निर्मळ प्रेम, वात्सल्य, अबोध माया. सगळ्यांनाच लाभते असं नाही. म्हणून एक गोष्ट कायम ध्यानात ठेवायची, आधी आईच्या मनाचा विचार करायचा. जी दादासाहेब. ही लोणची आणि डाळींची पिठा आणली. मातोश्री कशाला आहे ओझ्याचं काय? मोकळ्या हाताने येणं बरं दिसत. आणि ही लोणची आम्ही शंभू राजांसाठी आणली. पण सुनबाई, आता आम्हाला असं वाटतंय या सगळ्याची गरजच नव्हती. आम्हीही तेच म्हणत होतो. पण आम्ही तर ठरवूनच आलोय, आता तुम्हाला रायगडी घेऊनच जाणार. आम्हाला एक क्षणही तुम्हाला आम्ही नजरेआड करणार नाही होत. आता तुमचे खूप लाड करणार, तुम्हाला चांगलं चुंगलं करून खायला घालणार, आजीपणाची हाऊस भागवून घेणार होत आम्ही. पण मातोश्री, आता पण परंतु सगळं शृंगारपुरी ठेवायचं आणि आमच्या सोबत रायगड यायचं. सुनबाई, तुमच्याशिवाय आम्हाला तिथे जराही करमत नाही. पावला पावलावर तुमची आठवण येते. आणि आता तर तुम्हाला बाळ होणार, ते दिवसा माझे वाढताना आम्ही बघणार. मातोश्री ऐका ना आमचं. आम्ही जराही ऐकणार नाही. माफी असावी मातोश्री, पण आम्ही रायगडावर येणार नाही. का? युवराजांना सोडून आम्ही रायगडावर येणार नाही. युवराजांनाही घेऊन जाऊ. पण ते कसं शक्य आहे? युवराजांना जर रायगडावर यायचं असेल तर आबासाहेबांचा तसा आदेश पाहिजे. तुमच्या आबासाहेबांना आम्ही सांगू. पण ते स्वराज्याच्या शिस्तीला धरून होणार नाही. मातोश्री, उलट आम्ही काय म्हणतोय?
तुम्हीच थांबा ना इथे अजून काही दिवस. आम्ही तुम्हीच चला. तरी पण ऐकलात का मातोश्री काय म्हणाल्या रायगडावर घेऊन जाणार म्हणून. देवीची स्थापना झाल्यापासून सगळे चांगले शकून होऊ लागले आणि आता गैरसमजही दूर होत आहे. सगळेच गैरसमज दूर होत आहेत असं नाही पण सुरुवात तर झाली. आता हेच बघा ना, आपल्याला वाटलं रायगडाची वाट बंद झाली परंतु तसं नाही. युवराजी, रायगडाची वाट आमच्यासाठी बंद आहे, तुमच्यासाठी नाही. म्हणून तर म्हणतोय जा. आम्ही नाही जाणार युवराज्ञा. हीच वेळ योग्य आहे, म्हणजे जाताना मातोश्रींची सोबत असेल. नाही, आम्ही तुम्हाला सोडून कुठे कुठे जाणार नाही. तुमच्यासाठी थांबणार असाल तर नका थांबू, आमची काम सुरू आहेत. युवराज, तुम्हाला इथे एकट्याला सोडून आम्हाला कसं जावं असं वाटेल. ते कुठे होत आम्ही? अंतोजी आहे, रायप आहे, ज्योत्याजी आहे, कवी कलश आहेत, झालंच तर गणोजी राव आहेत, राजकुमार ताई साहेब आहेत, आमची सासरवाडी आहे इथे. ते काही असो, आमचा जीव तुमच्या शिवाय कशातच रमणार नाही, अगदी रायगडावरही नाही. आम्ही जिथे असू तिथे तुमची सोबत ही हवीच. युवराज, आमचा रायगडही तुम्हीच आणि रावगडही. म्हणून सांगतोय, पुन्हा आम्हाला जा म्हणून सांगू नका. तुमच्या लक्षात येत नाहीये युवराज, आम्ही सुद्धा इथे फार दिवस राहणार नाही आहोत. म्हणजे जे आबासाहेब आले की आम्हाला बोलावून घेतीलच ना, म्हणूनच म्हटलं आम्ही फार दिवस इथं राहणार नाही. युवराज, तुमच्या मनात काही वेगळं तर नाही ना? वेगळं नाही तर मग आम्हाला वचन द्या, तुम्ही आम्हाला कधीच दूर लोटणार नाही. द्या वचन. वचन. शृंगारपुरात असेपर्यंत आम्ही तुम्हाला दूर करणार नाही. मातोश्री, आम्ही खलितालीला आहे रायगडास. मातोश्रींना आम्ही शृंगारपुरात सुखरूप आहोत, काही काळजी करू नका. आम्हाला इथे खूप करमतंय आणि आम्ही दादासाहेबांसोबतच असतो. वहिनीसा आम्हाला कुठेही जाऊ देत नाहीत. इकडे पदार्थही वेगवेगळे असतात. आता लवकरच बाळ येणार आहे. बाळराजे, कोणी सांगितलं तुम्हाला हे पत्र लिहायला? दादासाहेबांनी. तुमच्या दादासाहेबांनी सांगायला आणि तुम्ही लिहायला थोडा उशीर केला. का? काय झालं? आजच रायगडाहून खलिता आला आहे. कसला खलिता आणि कोणाचा खलिता? मातोश्रीने पाठवलाय, माघारी बोलवलंय, तेही तातडीने. आम्हाला बोलवलंय? तुम्हालाच नाही, आम्हालाही बोलवलंय. आम्ही नाही येणार, आम्ही इथंच राहणार. बाळराजे, असं करून नाही चालत. आदेश आहे, डावलून चालणार नाही. पण आमचं अजून मन रमलं नाही. आम्हाला खूप खेळायचंय, दादासाहेबांना तलवारबाजी दाखवायची आहे. हो, पण असं करता येणार नाही, आपल्याला निघावं लागेल. अहो, आत्ताच तर आलोय आम्ही आणि आम्ही बाहेर कुठेही गेलो नाही आणि दादासाहेबांशी धड बोललोही नाही. वहिनीसा उद्या आम्हाला फणस पोळी, परवा आंबा पोळी, घावणं करून देणार आहेत. बाळराजे, आम्हालाही असं वाटतं पण नाही राहता येणार, जावं लागेल. तुम्ही जा, आम्ही इथेच राहणार. एकूण यात तीन प्राणी आहेत, हत्ती, मुंगी, गाय आणि तीन माणसं, पंडित, साळी, तांबोळी. सहा शब्द, बारा ओळी. काहीतरी राहून जात आहे.
नेमकं काय राहून जातंय? चारच ओळीतले सहा शब्द, राहिल्या दोन ओळी. समुद्रात जन्म भूमीवर ठाव, वाऱ्याची धाव घेतलिया. तापना कुणाची जीन दीन नको, तुरंगासा आता उभारावे. समुद्रात जन्म भूमीवर ठाव, ठाव म्हणजे राहतो, म्हणजे अशी कुठली तरी गोष्ट जी समुद्रात निर्माण होते, जमिनीवर राहते. शंख, शंख वाऱ्याची धाव घेतली. शंखाला वाऱ्याची धाव कुठे? आम्ही नाही जाणार. नाही जाणार म्हणजे नाहीच जाणार. काय झालं? बघा ना, रायगडाहून खलिता आलाय, आम्हाला माघारी बोलावलंय. इतक्यात माघारी बोलावलं? हो बघा ना. कुणाचा खलिता आहे? आमच्या मातोश्रींचा. मातोश्रींचा आदेश काही डावलता येणार नाही. जर त्यांचा खलिता असेल तर मग तुम्हाला जावंच लागेल. बघा, इथे आल्यापासून एकही गोष्ट आमच्या मनासारखी होत नाही. म्हणून चिडलात होय? हो, एकतर खूप दिवस राहायचं होतं, परंतु लगेच माघारी बोलवण्याचा खलिता आला. आम्हाला तुमच्यावर खेळायचं होतं, तर तुम्ही याच दालनात बसून राहता. आमचं एक महत्वाचं काम सुरू आहे. मग आमचे लाडही होत नाहीत, सगळे वहिनीसांच्याच भोवती असतात. आणि वहिनीसा उद्या आम्हाला फणस पोळे करून देणार होते, पण उद्या त्यांना जमेल की नाही काही माहित नाही. एकूण खूपच तक्रारी आहेत तुमच्या. मग आता हेच बघा ना, आम्ही राणूअक्कांना म्हणालो की घोडा द्या, रपेटीला जाऊन येतो, तर त्यांनी आम्हाला हा घोडा दिला. आम्ही मागितला कोणता, तिला कोणता? बर, आम्ही सांगू अक्का साहेबांना. आता तुम्ही सांगा, कुठे ठेवायचे जीन सांगा. महाराज, याच्यावर जीन कसं ठेवता येईल? आणि त्याला नालेही ठोकता येणार नाही, मग तो पळेल चौटाप. नाही, तो चौटाप चौटाप टापना कुणाची जीन दीन नको. दादा साहेब, हा असला घोडा वाऱ्याच्या वेगाने धावेल? वाऱ्याची धाव घेतली. हो, घोडा वाऱ्याच्या वेगाने धावू शकतो. काय म्हणताय दादा साहेब? बाळराजे बसा. बाळराजे, तुमच्या बोलण्यातून एका महत्वाच्या गोष्टीचा रहस्यभेद होतोय. कोणती गोष्ट? हा खलिता. यातला मजकूर रहस्यमय पद्धतीने लिहिला गेला होता. फक्त या दोन ओळींचा अर्थ लागला की रहस्यभेद झालाच म्हणून समजा. कोणत्या ओळी? समुद्रात जन्म भूमीवर ठाव, वाऱ्याची धाव घेतली. वाऱ्याची धाव म्हणजे घोडाच, पण घोड्याचा जन्म समुद्रात कुठे होतो? हो, समुद्र मंथनातून उच्चैश्रवा घोडा बाहेर पडला. बाराजे, समुद्र मंथनातून आधी लक्ष्मी बाहेर पडली, मग कौस्तुभमणी, मग पारिजात, धन्वंतरी, चंद्रमा, कामधेनू, ऐरावत, रंभा, श्रवा घोडा. समुद्रात जन्म भूमीवर ठाव, वाऱ्याची धाव घेतली. टापना कुणाची जीन दीन नको, तुरंगास आता उभारावे. म्हणजे घोडदळ उभं करायचंय, अश्वदळ. महाराजे, शिवस्वरूप बाबांच्या खलिताचा अर्थ उलगडला आम्हाला. परंतु दादा साहेब, ते शिवस्वरूप बाबा कोण?
आहेत भेटतील तुम्हाला सुद्धा, पण कुठे भेटतील ते? कदाचित रायगडावर सुद्धा।